हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टीक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पुढचा सराव प्रश्न संचामध्ये पुढचा भाग पाहणार आहोत. त्याचा उपयोग तुम्हाला नक्की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ज्ञानदर्शन हे त्रैमासिक खालीलपैकी कोणी 1854 सुरू केलं. ज्ञानदर्शन ऑप्शनमध्ये दिलेत भाऊ महाजन, गोपाळहरी देशमुख, वीरेश्वर छत्रे आणि दादोबा पांडुरंग तळकरकर. ज्ञानदर्शन म्हटल्यानंतर आपलं करेक्ट ॲन्सर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 भाऊ महाजन, हे तुमचं करेक्ट ॲन्सर येतं. भाऊ महाजन यांचं मूळ नाव काय असं जर विचारलं तर ते मूळ नाव येतं गोविंद विठ्ठल कुंटे. यांचं मूळ नाव काय येतं? गोविंद विठ्ठल कुंटे. हे काय आहे? त्यांचं मूळ नाव आहे. ओके, गोविंद विठ्ठल कुंटे हे पहिला मुद्दा लक्षात ठेवा. ओके, याच्यानंतर यांचा जन्म कुठं झाला? तर यांचा जन्म आहे 1815. ठीक आहे, 1815 रायगडमध्ये पेन या ठिकाणी, पेन रायगड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. कुणाचा? भाऊ महाजन यांचा. ठीक आहे, भाऊ महाजन म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं महत्त्वाचं माहीत असतं ते म्हणजे प्रभाकर. कारण या प्रभाकरमधनं भाऊ लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली, म्हणजे गोपाळहरी देशमुख यांनी काय केली होती? शतपत्रे या प्रभाकरमधनं लिहिली होती, त्यामुळं तो प्रसिद्ध पॉईंट आहे. प्रभाकर कधी सुरू करण्यात आलं होतं? तर ते करण्यात आलं होतं 24 ऑक्टोबर 1841. बऱ्याच ठिकाणी ते 1842 दिलं जातं, पण प्रभाकर हे 24 ऑक्टोबर 1841 सुरू केलं. पण याच्या अगोदर भाऊ महाजन यांनी प्रभाकर सुरू करायच्या अगोदर जे दर्पण सुरू झालं होतं, म्हणजे दर्पण कधी सुरू झालं होतं? तर 6 जानेवारी 1832, बरोबर, 6 जानेवारी 1832 दर्पण सुरू केलं होतं. दर्पण सुरू करताना दोन भाग होते, हे पूर्णपणे मराठी होतं का? नाही. याच्यामध्ये एक भाग होता मराठी आणि दुसरा भाग होता इंग्रजी. आय थिंक त्यातल्या इंग्रजी भागाचं जे संपादक करत राहत होते तर ते बाळशास्त्री जांभेकर, आणि मराठी भाग होता तर त्याच्यामध्ये भाऊ महाजन, कारण बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं. म्हणजे याच्यामध्ये कसं होतं दर्पणमध्ये? तर अगोदर एका साईडला दोन स्तंभापैकी एका स्तंभाला इंग्रजीमध्ये लिहिलं जायचं आणि त्याचं भाषांतर पुढं मराठीमध्ये केलं जायचं. तर इंग्रजी आणि मराठी ह्याच्यामध्ये कोणी काम केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन. पण दर्पण बंद पडलं कधी? 1840 आणि दर्पण बंद पडल्यानंतर मग भाऊ महाजनांनी स्वतःचं पत्र सुरू केलं, ते म्हणजे प्रभाकर, 24 ऑक्टोबर 1841. आलं लक्षात? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रभाकर नंतर त्यांनी काय सुरू केलं? तर त्यांनी धूमकेतू नावाचं साप्ताहिक सुरू केलं. भाऊ महाजन यांनी प्रभाकर नंतर धूमकेतू नावाचं साप्ताहिक सुरू केलं, की जे 1853 सुरू केलं होतं. कधी केलं होतं? 1853. ओके, धूमकेतू नावाचं साप्ताहिक. तर हा एक मुद्दा तुम्हाला माहीत असू द्या, परीक्षेसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. आता मग तुम्हाला तीन गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत. पहिलं, 1841 प्रभाकर, धूमकेतू 1853, आणि जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे 1854 ज्ञानदर्शन त्यांनी सुरू केलं होतं. हे तिन्ही मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे आहेत. या व्यतिरिक्त भाऊ महाजन यांचं कार्य जर बघितलं, आणखी एका गोष्टीसाठी ते महत्त्वाचे ठरतात, ती गोष्ट म्हणजे स्त्री निर्मूलनाचं कार्य. ओके, म्हणजे जॉन मालकम यांनी जे स्त्री निर्मूलनाचं, किंवा स्त्री निर्मूलनपेक्षा ते सती निर्मूलन, कारण त्यावेळी जॉन मालकम जे होते ना, तर यांनी सती निर्मूलनाचं कार्य मुंबई प्रांतामध्ये घेतलं होतं, सती निर्मूलन मुंबईमध्ये. ओके, कुणी? जॉन मालकम यांनी सुरू केलं होतं. जॉन मालकम हे त्यावेळचे गव्हर्नर होते, म्हणजे एल्फिन्स्टन हे 1819 ते 1827 राहिले होते, त्याच्यानंतर जॉन मालकम सत्तेवर आले होते. म्हणजे आपण सतीबंदीचा कायदा जो म्हणतो तो कधी करण्यात आला होता? तर तो 1829 करण्यात आला होता. ओके, लॉर्ड विल्यम बेंटिक, राजा राम मोहन राय यांचं योगदान. आणि मुंबई प्रांतामध्ये त्यावेळी विचार केला तर 1819 पासून 1827 म्हणजे 1818 जो मराठ्यांचा पेशवाईचा अस्त झाला, त्याच्यानंतर एल्फिन्स्टन सत्तेवर आला, एल्फिन्स्टन मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला, एल्फिन्स्टननं 1819 ते 1827 हा कार्यकाळ घेतलेला आहे, आणि यानंतर जॉन मालकम होते. तर जॉन मालकम यांनी सतीबंदीबाबत जो कायदा आहे किंवा जो प्रयत्न आहेत ना, ते मुंबईमध्ये चालवले होते, आणि या प्रयत्नाला भाऊ महाजन यांनी मदत केली होती, की भाऊ महाजन यांना सपोर्ट केला होता यांनी याच्यासाठी. तर हा एक मुद्दा तुम्हाला जर आता फक्त माहीत असू द्या. त्यानंतर राहतो वीरेश्वर छत्री. वीरेश्वर छत्री म्हटलं की तर ज्ञानदर्शन आहे, तर वीरेश्वर छत्री म्हटलं की ज्ञानसिंधू. वीरेश्वर छत्री यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं? ज्ञानसिंधू. ओके, हे पत्र त्यांनी सुरू केलं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बरोबर असलेली विधानं ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे दादोबा पांडुरंग यांनी, म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 22 जून 1844 सुरत या ठिकाणी मानवधर्म सभा सकली.
आता दादोबा पांडुरंग तर्खडकर म्हणजे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांना आपण ओळखतो. ओके, मराठी भाषेचं व्याकरण त्यांनी लिहिलं त्यामुळे ते जास्त ओळखले जातात. आता सुरतलाच यांनी मानवधर्म सभा का सुरू केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म आहे मुंबईचा, त्यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते मुंबईचं होतं. मात्र जेव्हा त्यांनी एल्पिस्टन संस्थेमध्ये नोकरी स्वीकारली, म्हणजे एल्पिस्टन संस्थेची शाखा जी सुरतला होती, या सुरतमध्ये शिक्षकाची नोकरी त्यांनी स्वीकारली आणि ती नोकरी स्वीकारल्यामुळं ते सुरतला गेले आणि सुरतला गेल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी ही मानवधर्म सभा स्थापन केली ती 1844 आणि या मानवधर्म सभेच्या स्थापनेमध्ये त्यांना दोन व्यक्तींनी सहकार्य केलं. एक येतात दुर्गाराम मच्छाराम आणि दुसरा व्यक्ती आहे दिनमणी शंकर दलपतराय. ओके, आणि याच्यामधून ईश्वर एकच आहे, मनुष्यजात एकच आहे, धर्म एकच आहे, परमेश्वर भक्तीसाठी प्रार्थना करा या तत्वाचा त्यांनी पुरस्कार केला. याचा अर्थ यामध्ये दिलेले तिन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत. आता याच्या व्यतिरिक्त दादोबा पांडुरंग तर्खडकर म्हटलं की तुम्हाला दुसरी गोष्ट लक्षात ठेवावी लागते, परमहंस सभा जी 1849 मुंबईला स्थापन झाली होती. परमहंस सभा कधी स्थापन झाली होती? 1849 मुंबई. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते 1848 दिसतं, ते नाही आहे, हे लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त 1848 महत्त्वाचं काय येतं? तर ती येते ज्ञान प्रसारक सभा. म्हणजे 1848 ज्ञान प्रसारक सभा, एल्पिन्स्टनमधल्या बऱ्याच लोकांनी एकत्र येऊन जी सभा स्थापन केली ती होती ज्ञान प्रसारक सभा. आणि या ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष कोण होते? तर सुरुवातीला भाऊ दादोबा पांडुरंग तर्खडकर हे जे आहेत ना, हे त्याचे अध्यक्ष राहिले होते. या व्यतिरिक्त दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना राव बहादुरी पदवी देण्यात आली. का? कारण त्यांनी भिल्लांचं जे उठाव होतं ते शमवण्यामध्ये मदत केली होती म्हणून, कारण ते नगरचे डेप्युटी कलेक्टर होते त्यावेळी त्यांनी ते कार्य केलं होतं. याच्या व्यतिरिक्त आणखी काय लिहू शकतात? धर्मविवेचन एक जो ग्रंथ आहे याच्या संदर्भात कोण येतं? तर ते येतात दादोबा पांडुरंग तर्खडकर. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जो कोणती जोडी बरोबर आहे ते ओळखा म्हटले. करेक्ट आन्सर येते यातला सातारा, क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे प्रति सरकार आहे ते बरोबर आहे. या ठिकाणी फक्त इंटरचेंज झाले. चित्तू पांडे म्हणलं की बलिया, या ठिकाणचं म्हणजे UP ते प्रति सरकार. बलिया प्रति सरकार म्हणजे हे ऑगस्ट 1942 की जे पहिलं प्रति सरकार म्हणून ओळखलं जातं, ऑगस्ट 1942 बलिया उत्तर प्रदेश. तर याच्यामध्ये प्रमुख होते कोण? चित्तू पांडे. आणि तामलुक जर म्हटलं, तामलुक म्हटलं की याचं सतीशचंद्र सावंत येतं, सामंत येतं. तामलुक म्हटलं तर हे डिसेंबर 1942 ते 1944 एवढ्या काळासाठी चाललेलं होते, डिसेंबर 1942 ते 1944. तामलुक, तामलुक म्हणजे बंगालमधला मिदनापूर जिल्हा, या ठिकाणचं ते ठिकाण आहे, बंगाल मिदनापूर जिल्हा. ठीक आहे, जसं आपलं सातारा म्हणतो, सातारा म्हटलं की क्रांतिसिंह नाना पाटील, हे तुमच्या लक्षात येतं. यामुळे दिलेल्यापैकी फक्त एकच जोडी बरोबर आहे. ओके, म्हणजे आपल्याला प्रति सरकारामध्ये तीन प्रति सरकार महत्त्वाची. पहिलं बलिया उत्तर प्रदेशमध्ये ऑगस्ट 1942 स्थापन झालेलं, चित्तू पांडे प्रमुख होते. तामलुक, तामलुक म्हटलं की बंगालमधला मिदनापूर जिल्हा, जे डिसेंबर 1942 ते 1944 या कार्यकालामध्ये होतं. आणि ते सतीशचंद्र सामंत हे त्याचे प्रमुख होते. आणि सातारा म्हटलं की क्रांतिसिंह नाना पाटील, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विदर्भामध्ये हिंदुस्थान लाल सेनेची स्थापना 13 एप्रिल 1939 रोजी कोणी केली? तर मदनलाल बागडी, विनायक सखाराम दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी ही तिघं नावं येतात. ओके, विदर्भामध्ये हिंदुस्थान लाल सेनेची स्थापना म्हटलं हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, 1942 चळवळीमध्ये विविध नेत्यांनी गुप्त नावे स्वीकारली होती, त्यापैकी तुम्हाला योग्य जोडी ओळखायची आहे. सुचेता कृपलानी. आता ह्याचा तुम्हाला तुम्ही म्हणाल असं का विचारलंय, तर ह्याच्यावर लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्याला एकदा प्रश्न विचारलाय, येऊन गेलेला आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट जे बारावी नवीन इतिहास पुस्तक आहे, बारावी नवीन इतिहास पुस्तक, त्याच्यामध्ये हे सगळं दिलंय की माहीत आहे का तुम्हाला हा सेक्शन करून, आणि याच्यावर एकदा प्रश्न विचारलाय त्यामुळे तुम्हाला जास्त महत्त्वाचं. सुचेता कृपलानी दादी नाव स्वीकारलं होतं, बरोबर आहे. बाबा राघोदास यांनी दिदी नाव स्वीकारलं होतं, ते बरोबर आहे. अरुणा सपाली यांनी कदम स्वीकारलं होतं, ते बरोबर आहे. अच्युतराव पटवर्धन यांनी कुसुम स्वीकारलं होतं, ते बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त जे एस एम जोशी यांनी पण एक नाव स्वीकारलं होतं आणि ते नाव होतं इमाम साहेब. काय नाव होतं? इमाम साहेब. हे नक्की लक्षात ठेवा की कोणत्या कोणत्या व्यक्तींनी वेगवेगळी नावं स्वीकारली होती ना, ते परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. एकदा विचारलं आणि 12वी इतिहास पुस्तकात दिले नवीन, त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त अण्णासाहेब पटो सहस्रबुद्धे जे होते, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, तर त्यांनी सुंदरलाल नाव स्वीकारलं होतं, अण्णासाहेब सहस्रबुद्धे. म्हणजे इंग्रजांना कळू नये की ही लोकं आहेत म्हणून फक्त नावं वेगवेगळी स्वीकारली होती. सहस्रबुद्धे म्हटलं
की सुंदरलाल हे नाव त्यांनी स्वीकारलेलं होतं. तर याच्यावर थोडासा फोकस ठेवा. परीक्षेला विचारलं जातं कंपीज कुठं होतं, बाबा राघवदास तिथं दिदी आहे, बाबा राघवदासनं डायरेक्ट दिदी, सुचिता कृपलानी दादी, अरुण असपली कदम, अच्युतराव पटवर्धन कुसुम, इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. ओके, पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हिंदू पेट्रियट या पत्रातून ब्रिटिशावर जोरदार टीका केली. बरोबर आहे, ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना कधी झाली, 28 ऑक्टोबर 1851 हे पण बरोबर आहे. ओके, आता ब्रिटिश इंडिया असोसिएशन म्हणतो आपण, तर ही संस्था स्थापन होताना दोन महत्त्वाच्या संघटना एकत्र येऊन ही संस्था स्थापन झाली होती. पहिली होती ती लँड होल्डर्स असोसिएशन, जी संघटना लँड होल्डर्स असोसिएशन या संघटना, आणि दुसरी येते बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही संस्था एकत्र येऊन या संघटनेची स्थापना आहे. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही संघटना एकत्र येऊन या संघटनेची स्थापना झाली. म्हणजे ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना कशी झाली, लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी दोघांचं मिक्सर झालं आणि ही ब्रिटिश इंडिया असोसिएशन स्थापन झाली. मग राधाकांत देव याच्यामध्ये अध्यक्ष राहिले होते. कोण? राधाकांत देव हे याच्यामध्ये काय राहिले होते, अध्यक्ष राहिले होते. आणि सचिव कोण होते असं जर विचारलं तर ते देवेंद्रनाथ टागोर येतात. देवेंद्रनाथ टागोर हे त्याचे सचिव राहिले होते. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा, अध्यक्ष कोण आणि सचिव कोण. ओके, अध्यक्ष म्हटलं राधाकांत देव, सचिव म्हटलं देवेंद्रनाथ टागोर. त्यामुळे इथं दिलेली दोन्ही विधानं काय आहेत तर बरोबर आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे, 1925 पंजाब नवजवान सभा कोणी स्थापन केली. ओके, भगतसिंग हे त्याचं उत्तर येतं. ठीक आहे, भगतसिंग यांचा आणखी रोल येतो तो HRAच्या संदर्भात, म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन किंवा त्याला आपण हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी असं म्हणतो. याच्यामध्ये मग सुखदेव आहेत, राजगुरू आहेत, चंद्रशेखर आझाद आहेत, बटुकेश्वर दत्त आहेत, बटुकेश्वर दत्त. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती येते, ती म्हणजे भगवती चरण वोरा, ही पण त्यामध्ये येते. ओके, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन किंवा हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी. भगवतीचरण वोरा का महत्त्वाचे आहेत, कारण हे जे HRA म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन किंवा आर्मी आहे ना, याचं जाहीरनामा किंवा याचं मुखपत्र द रिव्हॉल्युशनरी या नावानं त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. कुणी? भगवतीचरण वोरा यांनी. त्याच्यामुळं ते जास्त महत्त्वाचे आहेत, भगवतीचरण वोरा. ओके, ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी महाराष्ट्र सत्याग्रही महाराष्ट्र हे पुस्तक लिहिलं. सत्याग्रही महाराष्ट्र हे पुस्तक जर म्हटलं, प्रेमाकंटकचा रोल म्हटलं की 1936 फैजपूर अधिवेशन, की ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष ग्रामीण भागात झालेलं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. या फैजपूर अधिवेशनामध्ये ज्या स्वयंसेविका आहेत त्यांचं प्रशिक्षण शिबिर कुणी घेतलं होतं, तर या प्रेमाकंटक यांनी घेतलं होतं. प्रेमाकंटक म्हणजे कोण हे लक्षात घ्या, प्रेमाकंटक म्हणजे जे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात ते म्हणजे शंकरराव देव यांच्या त्या शिष्या होत्या. कोण होत्या? प्रेमाकंटक. तर हे लक्षात ठेवा, थोडंसं महत्त्वाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1898 काशीला सेंट्रल हिंदू कॉलेज कोणी काढलं. सेंट्रल हिंदू कॉलेज म्हटलं की ॲनी बेझंट हे लक्षात घ्या. हां, मालवीय, आता पंडित मदन मोहन मालवीय पाहिजे होतं. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारसमध्ये जी हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन केली होती त्यामध्ये त्यांचा पुढाकार येतो, बनारसमधली हिंदू युनिव्हर्सिटी. आणि या बनारसमधल्या हिंदू युनिव्हर्सिटीला मदत करताना ॲनी बेझंट यांनीसुद्धा मदत त्या ठिकाणी केलेली होती. ॲनी बेझंट म्हटलं की तुम्हाला हा मुद्दा फक्त लक्षात असू द्या. ओके, थोडासा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला आपलं गुरु मानत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला गुरु मानत, तर गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले यांना त्यांनी आपलं गुरु मानले. महात्मा गांधी आणि संत तुकाराम येत नाही. ओके, संत तुकाराम यांचे अभंग त्यांच्या कोणत्या पत्राच्या मुखपृष्ठावर होते असं जर विचारलं तर ते येतं मूक नायक, जे 31 जानेवारी 1920 म्हणजे त्याला का 100 वर्ष कम्प्लीट झालेत, 31 जानेवारी 1920 हे जे मूक नायक सुरू केलं होतं, या मूक नायकच्या मुखपृष्ठावर हे अभंग तुकारामांचे तिथं जात होते. ओके, हे लक्षात असू द्या. आता राहिलेला प्रश्न कोणता, बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारतमध्ये ज्ञानेश्वरांची वचनं दिली जात होती. बहिष्कृत भारत कोणाचं, तर ते सुद्धा आंबेडकरांचं आहे. ज्ञानेश्वरांची वचनं बहिष्कृत भारतमध्ये दिली जात होती. तर तो एक मुद्दा आहे, त्याच्यावर थोडासा ट्रेस तुम्ही करू शकता. ओके,
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत खाली दिलेल्या घटनांमधून कोणती घटना सर्वात अगोदर घडली? आता बघितलं तर महाडचा सत्याग्रह बघा, महाडचा सत्याग्रह म्हणजे 20 मार्च 1927, ठीक आहे. त्यानंतर मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927, ओके. त्यानंतर अंबादेवी मंदिर सत्याग्रह 15 फेब्रुवारी 1928, ओके. आणि सगळ्यात म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह 3 मार्च 1930. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर काय घडलं तर ते डायरेक्ट महाडचा सत्याग्रह येतो, महाडचा सत्याग्रह. मग आंबेडकरांच्या बाबतीतल्या ज्या घटना कालानुक्रमाने लावाना याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो, तेव्हाना हा मुद्दा जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिलेल्या विधानामधून बरोबर असलेली विधाने ओळखा असं म्हटले. बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केलेलं पत्र आहे, बरोबर आहे, ठीक आहे. 3 एप्रिल 1927 आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते, बरोबर आहे, कारण याच्यावर परीक्षेला विचारत होतं की पाक्षिक आहे की नाही, जो ओल्ड पॅटर्न आहे ना त्याच्यावर बरंचसं विचारलं जात होतं. पहिल्या अंकातील अग्रलेखाचं शीर्षक होतं पुनश्च हरी ओम, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे दिलेल्या चारही विधानामधून सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. बहिष्कृत भारत हे आंबेडकरांनी जरी चालू केलं असलं तरी जास्त काळ चाललं नव्हतं, हार्डली दोन वर्ष चालले. आणि या बहिष्कृत भारतचे किती अंक निघाले होते तर 34 अंक फक्त निघाले होते, हे जास्त चाललं नव्हतं, एवढं पण लक्षात ठेवा, परीक्षेसाठी थोडंसं इम्पॉर्टंट राहील, ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 29 जून 1928 रोजी सुरू केले, याचे संपादक म्हणून देवराव विष्णू नाईक यांची नियुक्ती केली होती. 1928 म्हटलं की समता, जनता म्हटलं की 1930 येतं, आणि जनताचंच पुढं नाव केलं होतं प्रबुद्ध भारत, जे 1956 होतं, ओके. आणि जस्ट आत्ताच आपण बघितलं बहिष्कृत भारत, ओके, इथंच पाहिलं होतं 1927 म्हटलं होतं, 3 एप्रिल 1927, तर हे 3 एप्रिल 1927. त्यामुळे प्रश्न उरतो फक्त राहतं काय, समता. त्यामुळे समता 1928 सुरू केलेलं हे लक्षात घ्या. समता म्हणजे कशाचं मुखपत्र होतं तर आंबेडकरांनी जो समाज समता संघ स्थापन केला होता, काय, समाज समता संघ हा जो स्थापन केला होता, या समाज समता संघाचं म्हणजे 1927 त्याचं मुखपत्र होतं समता हे पत्र. मात्र तुम्हाला जर परीक्षेला असं विचारलं समता संघ कुणी स्थापन केला, फक्त समता संघ, जेव्हा निस्ता समता संघ विचारलं जातं तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे महर्षी कर्वे. समाज समता संघ वेगळा आणि निस्ता समता संघ वेगळा. महर्षी कर्वे यांनी समता संघ स्थापन केला होता 1944 आणि महर्षी कर्वे यांनी समता संघाचा प्रसार करण्यासाठी एक पत्र सुरू केलं, त्या पत्राला म्हटलं जातं मानवी समता. काय म्हटलं जातं, मानवी समता. म्हणजे इथे दोन मुद्दे लक्षात तुमच्या येतात का, ते लक्षात घ्या, थोडासा मुद्दा महत्त्वाचा, तो म्हणजे पहिला समता, समाज समता संघ 1927 आंबेडकरांनी सुरू केलं, कुणी सुरू केलं, आंबेडकरांनी, आणि त्याचं मुखपत्र होतं समता, जे 1928 सुरू केलं. आणि समता संघ जर म्हटलं तो महर्षी कर्वेंनी 1944 सुरू केला आणि त्याचं पत्र होतं या समता संघाचं मानवी समता. म्हणजे समता कुणाचं म्हटलं, आंबेडकर. मानवी समता कुणाचं म्हटलं, महर्षी कर्वे. समता संघ कुणाचं म्हटलं, महर्षी कर्वे. समाज समता संघ कुणाचा म्हटलं, तर आंबेडकर. एवढं याचं लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे जे जनता होतं या जनताचंच पुढं नाव केलं होतं प्रबुद्ध भारत, ते 1956. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण? सरचिटणीस म्हटलं की डायरेक्ट भाऊदाजी लाड उत्तर येतं, भाऊदाजी लाड, ओके. म्हणजे जी ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 दादाभाई नवरोजींनी स्थापन केली, याची शाखा मुंबईत निघाली 1869, आणि या निघालेल्या शाखेचं कोणती शाखा, ईस्ट इंडिया असोसिएशन, जी लंडनमध्ये दादाभाई नवरोजींनी स्थापन केली होती, आणि 1869 मुंबईला जी शाखा निघाली याचं सुद्धा अध्यक्ष भाऊदाजी लाड यांनी भूषवलेलं होतं. बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष राहिले होते जगन्नाथ शंकर शेठ, ते सुरुवातीचे, पण भाऊदाजी लाड म्हणलं की सरचिटणीस, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भावार्थ सिंधू या ग्रंथाचे कर्ते कोण? तर याचं करेक्ट आन्सर येतं विष्णुबुवा ब्रह्मचारी. हां, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना दुसऱ्या नावानं ओळखलं जातं, ते नाव आहे विष्णू भिकाजी गोखले. काय नाव आहे त्यांना ओळखलं जातं, विष्णू भिकाजी गोखले या नावाने त्यांना ओळखलं जातं. विष्णुबुवा ब्रह्मचारी किंवा विष्णू भिकाजी गोखले यांचे इतर ग्रंथामध्ये सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे वेदोक्त धर्मप्रकाश. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, सत्यार्थ प्रकाश ग्रंथ कोणाचा असं जर विचारलं
सत्यार्थ प्रकाश ग्रंथ कोणाचा असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे स्वामी दयानंद सरस्वती. ही जी आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली होती, स्वामी दयानंद सरस्वती सत्यार्थ प्रकाश. ओके. आणि वेदोक्त धर्मप्रकाश म्हटलं विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यानंतर त्यांचा आणखी इतर ग्रंथामध्ये येतात बोधसागर रहस्य. ओके. बोधसागर रहस्य, सेतुबंधानी टीका, सुखदायक राजप्रकरणी निबंध, सुतुबंधानी टीका, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, हे सर्व ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके. भाऊ महाजन भाऊदाजी लाड हे कंपीच करायला नावं दिलेली आहेत. भाऊदाजी लाड म्हणजे ज्यांना आपण रामचंद्र विठ्ठल लाड असं म्हणतो. तर भावार्थ सिंधू हा ओवीबद्ध ग्रंथ होता. कोणाचा? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा. ठीक आहे. त्यानंतर केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापनम नाटकाचा प्रयोग करून डॅश डॅश यांच्या मदतीसाठी 15,000 रुपये जमवले. हे स्टेप पूर्वला विचारलं होतं. तर जो टिळक स्वराज फंड स्थापन केला होता या टिळक स्वराज फंडासाठी ही रक्कम जमवलेली होती. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दलितांचा मुक्तिदाता या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव कोणी केला? करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे सयाजीराव गायकवाड. दलितांचा मुक्तिदाता या शब्दात आंबेडकरांचा गौरव कोणी केला? तर ते सयाजीराव गायकवाड येतात. सयाजीराव गायकवाड म्हटलं की एक मुद्दा लक्षात ठेवायचा, 1904 ची सामाजिक परिषद, या सामाजिक परिषदेचे हे अध्यक्ष राहिले होते. 1904 सामाजिक परिषद या परिषदेचे अध्यक्ष राहिले होते. किंवा आणखी लक्षात ठेवायचं, 1918 जी अखिल भारतीय अस्पृश्यता निर्मूलन परिषद झाली होती याच्या अध्यक्षसुद्धा सयाजीराव गायकवाड राहिले होते. की ज्या अधिवेशनामध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निर्मूलन परिषद 1918 ची ज्या परिषदेमध्ये बॅरिस्टर जयकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला होता आणि ही परिषद बोलवली होती विठ्ठल रामजी शिंदे यांनी. त्यामुळं हाही मुद्दा तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचा. कोणता? 1918 अस्पृश्यता, अखिल भारतीय अस्पृश्यता निर्मूलन परिषद 1918 भरवली, अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड. ही परिषद कोणी बोलवली? तर तुमचं उत्तर असणार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव कोणी मांडला? बॅरिस्टर जयकर यांनी मांडला. तर हा एक मुद्दा लक्षात असू द्या. ठीक आहे. तर ह्या लेसनमधले आपण एवढे घटक किंवा एवढे पॉईंट थोडेसे फोकस केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबतो. थँक्यू.